राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना परळी मतदारसंघात एकही उद्योग आला नसल्यामुळे रोजगारासाठी इथल्या माणसाला मुंबई पुण्यात जावं लागत आहे. पुढच्या काळात परळी मतदारसंघातच मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार. इथल्या माणसांना रोजगारासाठी मुंबई पुण्याला जाण्याची गरजही भासणार नाही असा विकास मला करायचा असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलंय. पाहूयात. रोजगार निर्मिती मुंबईत स्थायिक झालेल्या परळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी धनंजय मुंडे यांनी आज मुंबईच्या चेंबूर, घोडबंदर आणि नवी मुंबई भागात भेट घेतली तेव्हा ते बोलत होते. तुम्हाला भेटायला आलो तेव्हा एखादा घरात निवडक लोकांची भेट होईल असे वाटले होते, मात्र एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आला आहात. बैठक न होता हा मेळावाच झाल्याचे लक्षात येत आहे असे उपस्थित गर्दीला पाहून मुंडे म्हणाले आहेत.